नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आदरणीय राजेश भैया टोपे साहेबांचे फेसबुक फॉलो कशा पद्धतीने करायचे, त्यांच्या पोस्टला लाईक शेअर आणि कमेंट कशा पद्धतीने करायचे याच्याबद्दल आपण 2 मिनिटांमध्ये चर्चा करणार आहोत. आपल्या मोबाईल फोनमध्ये जे फेसबुक आहे आपले, त्या फेसबुकला आपण क्लिक करा. वरती गेल्यानंतर एक सर्च ऑप्शन दिसते. सर्च ऑप्शनला गेल्यानंतर राजेश टोपे, माझ्या स्क्रीनवरती जे दिसतंय राजेश टोपे ब्ल्यू टिक मध्ये दिसतंय, तर त्या पेजला जाऊन आपण क्लिक करायचं. ते आदरणीय भैयासाहेबांचे ऑफिशियल पेज आहे, त्याला क्लिक केल्यानंतर पेज आपल्या समोर ओपन होईल. 173K फॉलोअर्स आपल्याला दिसतील बघा पेजवरती. मी या पेजला हा व्हिडिओ बनवण्यासाठी अनफॉलो केलेला आहे. इथे फॉलो हे ऑप्शन मला दिसतंय, या फॉलो ऑप्शनला मी क्लिक करणार, म्हणजे मी या पेजला फॉलो केलेला आहे. हे बघा, मी आता या पेजचा फॉलोअर आहे. याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे. याच्यानंतर दुसरे जे पेज आहे राजेश टोपे फॅन्स, हे सुद्धा आदरणीय भैयासाहेबांचे फॅन पेज आहे, याला सुद्धा आपण सर्वांनी फॉलो करणं गरजेचं आहे. या पेजला गेल्यानंतर इथे फॉलो हे ऑप्शन मला दिसतंय, याला मी फॉलोला क्लिक करतोय. आता मी या पेजला फॉलोअर झालेला आहे. येस, फॉलोईंग ऑप्शन दिसते मला, म्हणजे मी या पेजला आता फॉलो केलेला आहे. ही प्रॅक्टिस आपल्याला कंटिन्युअस करायची आहे. याच्यानंतर आपण जे ग्रुप्स बनवलेले आहे कर्मचाऱ्यांचे, तर त्या ग्रुप्समध्ये आम्ही ज्या पोस्टला आपण लाईक शेअर किंवा कमेंट करायचं आहे ती पोस्ट आम्ही तुम्हाला शेअर करणार. फॉर एक्झाम्पल, मी माझ्या फेसबुकवरती आलेलो आहे, तर याच पद्धतीने तुम्हाला पोस्टची लिंक शेअर केली जाईल. आता मी या लिंकला क्लिक करतोय, म्हणजे ही पोस्ट माझ्यासमोर आता ओपन होईल. पोस्ट ओपन होत आहे. आता बघा, हा व्हिडिओ जो आहे आपल्या पेजवरती पोस्ट केलेला आहे, तो ओपन झालेला आहे. याला मी लाईक करतोय बघा, जे आपण सर्वांनी करायचंय. नंतर इथे कमेंटचं ऑप्शन आहे, इथे जाऊन आपण कमेंट करू शकतो. मी एक कमेंट याच्यामध्ये ऍड करतोय. ही कमेंट मी पोस्ट केली आहे. याच पद्धतीने आपण सर्वांनी करायचंय. आणि तिसरं ऑप्शन याच्यामध्ये शेअर दिसतंय मित्रांनो खाली. शेअर केल्यानंतर आपण जेवढे काही ग्रुप्समध्ये ॲड आहात त्या ग्रुपला आपण ही लिंक शेअर करू शकता. किंवा नुसतं शेअर नाव जरी केलं तरी तुमच्या फेसबुकवरून ही पोस्ट शेअर होईल. तर ही प्रॅक्टिस आपल्याला कंटिन्युअसली करायची आहे. जे व्हिडिओज महत्त्वाचे आहेत ते व्हिडिओज आम्ही तुम्हाला आपण बनवलेल्या ग्रुप्सवरती शेअर करणार आहोत. मॉर्निंग सेशनमध्ये आणि इव्हनिंग सेशनमध्ये, ॲटलीस्ट 2 सेशनमध्ये आपण वेळ देऊन या पद्धतीने ही प्रॅक्टिस कंटिन्युअसली करायची आहेत. बाकीच्या सूचना आपल्याला ग्रुपवरती पाठवल्या जातील. धन्यवाद.